लोकसभा निवडणुकीसाठी मतदान तोंडावर आलं असतानाच माजी पालकमंत्री सतेज पाटील आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यात कलगीतुरा सुरू झाला आहे. काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी काठी घेऊन आहे असं विधान केल्यानंतर मुश्रीफ यांनी पलटवार केलाय. जर पाटील काठी घेऊन बसत असतील तर आम्हीही काठी घेऊन रात्री 1 वाजेपर्यंत बसू. काठी घेऊन बसला काय, हे चुकीचं विधान करण्यात काहीही अर्थ नाही अशा सूचना मुश्रीफ यांनी केल्या. सतेज पाटील यांना काही त्रास झाला असेल किंवा धमकी मिळाली असेल तर त्यांनी पोलिसांना कळवावं. त्यांना 12 वाजेपर्यंत बसायची काय गरज आहे असा टोलाही मुश्रीफ यांनी लगावला. सध्या शाहू महाराज आणि संजय मंडलिक यांच्यावर सुरू असलेल्या व्यक्तिगत टीकेवर बोलताना मुश्रीफ यांनी निवडणुकीत ज्यामुळे वाद होईल असे मुद्दे टाळले पाहिजेत. संजय मंडलिक ज्या कारखान्याचे चेअरमन आहेत तो कारखाना कर्नाटकच्या माणसाला विकला असं धडधडीत खोटं बोलायचं आणि मग या बाजूला शाहू महाराजांच्या विरोधात टीका व्हावी याबद्दलचं जे षडयंत्र सुरू आहे हे बंद व्हावं असं आवाहन मुश्रीफ यांनी केलं. नरेंद्र मोदी यांच्या सभेमुळे कोल्हापुरातील दोन्ही उमेदवारांची 100% विजयी होतील. या सभेचा परिणाम दोन्ही मतदारसंघातील मतदारांवर पडेल असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त करत वंचित आणि MIMचा पाठिंबा शाहू महाराजांना आहे, त्याचे परिणाम काय होतील हे जनताच निवडणुकी दिवशी ठरवेल असंही मुश्रीफ म्हणाले.